नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत श्रोते हो तुम्ही एकताय प्राध्यापक व बा बोधे यांची वाघिण ही कादंबरी आणि आज भाग दहावा दिसभर उभी राहून राहून रत्नीबी काटाळली होती शेजारच्या नव्या पालात मामा बरोबर बर, मास्तर निवांत कल आणला होता सारीकडं निजा निज झाल्यानं नुसता उंदीर जरी खुडबुडला तरी साऱ्या वस्तीवर आवाज राहायचा दारू पिऊन लोड झालेला तात्या इनामदार आपल्या जोडीदारासनी घेऊन कानफाट्याच्या वस्तीजवळ आला दोन तीन झाऱ्या राखेलनं गच्च भरलेल्या एकानं तर चेंदकाची पिशवीच आणलेली अंधारा चार पाच जणं पुढं झाली इनामदारानं घोडं आंब्याखाली उभं केलं तिथंच आंब्याव टेकून वस्तीकडं डोळा लावून तो बसला बाकीचं भिडू काठ्या कोराडी घेऊन अंतर ठेवून वस्तीभोवतीनं लांब लचक रिंगाण करून उभं राहिलं एकायकी कानफट्याची वस्ती उजळूनच निघाली चार पाच जणांनी राखीलात भिजवलेली फडकी पालाव टाकायचा सपाटा लावला गांजणी गावताची तारटाची पालं चाटा चाटा पेटायला लागली कानफाट्यांची कुत्री नरडं दुखुस्तवर भुकायला लागली दोघा तिघांच्या पिंढरीचं चगद काढलं हातातलं डबडं झारे चिंदक तिथं टाकून दोघं ती गपाळ आली तसल्या अंधारात कुत्रेंनी ताणली धरून कालवा वाढला तशी समधी वस्ती जागी झाली मामाता अंगाभोवतीनं धोतर गोंडाळून आग आग पाळा पाळा असं बॉम्बलाय लायला लागला मास्तरचं टकोरच सांनाकलं रत्नीनं टक्करनी सा उठून बाहेर जीप घेतली साऱ्या पालांचा भडका उडालेला बघून तात्या इनामदाराच्या तोंडावर चान्नच पिकलं शबस रमा जवाग्रनू रत्नी तो मास्तर लय खळीला आली होती आता आता आपोआप पाल हलवतेल का नाही चाळा बांधत साळा अरे त्याला त्याला गाठून सारी जागाच माझ्या खात्यावर करून आणली मी हा कुठं खिशातली बिडी काढून त्यो निवांत वाढायला लागला तेवढ्यात मोरच्या घाण्यारीत काहीतरी खासपासलं तरसागत इनामदार चावल घ्यायला लागला कोण हे त्या हाकसरशी घाणाऱ्याजवळचा जवळचा माणूस फार बुईला चिकाटला माईला रत्नी दिसती नाहीतर तिचा कोणीतरी खावता असणार इनामदारानं लोड केलेली बंदूक कांदाजानं झाडली मेलो लो गडी मोठ्यानं वरडला मेलो वाटतं तिच्या आईला असं म्हणत बिचकत इनामदार त्या घानेरीजवळ गेला गडी तापासला पार मरून पाडला होता इकडं बंदुकीचा आवाज झाला तशी रत्नी चाकली आवाजाच्या रोखानं तिनं बी गोळी झाडली अक्का उगाचा आवाज अवगोळ्या मारू न ग पाच पन्नास माणूस घेऊन पाठलाग करायला पाहिजे सारी भेदरलेली कानफाटी रत्नीच्या भोवतीनं जमली कधी नवत आकरीत पाहिल्यावानी आपल्या जाळणाऱ्या पालाकडे बघायला लागली दगडी गुंडगट टनटणीत सोन्या हातातली बंदूक पायाबरोबर उभं करत म्हणला अरे असं रडाय काय झालं वाण बायवाने पेटली पालं तर पुण्यांदा बांधू पैसं काय की असा सारखं किती येत्यात आणि किती साथ चला या माळावरचा खडा नडा तपासून बघा हातात घावल त्याला जिता ठेवायचा नाही जाग्या हाणायचा ध्याना ठेवा पालीच्या जत्रेत मांगारुडी जसं काठी घेऊन ताठात फिरत्यात तशी घाबरी घोबरी कानफाटी अंधार चिवडीत भारटेवणी निघाले एक एकटं राहायचं टाळायला लागली वड्या वगळी पायाखाली तोडवायला लागली झाडाच्या पानापानातनं दगडं भुगंगत गेली गोपनी विरविरायला भीर लागल्या माणसाचा वास लागलेला तात्या इनामदार घोडा उडवीत जायगावकडे चुकला मागं मोरं डोळं फाडून बघत निघाला यायकी घोडा थांबला टाच मारून बी उलटा फिरायला लागला मोठ्यानं खेकाळला बी तात्या भिराडला घोडा का अडून बसला आहे हे समजून घ्यायचं बाजूला राहिलं उलट घोड्याला हातातल्या काठीनं दणक द्यायला लागला अ घोडच अंधारात तात्याला सोडून कुठं उधळलं कोणा ठाव गडबडल्याला तात्या इकडं तिकडं बघायला लागला मावळतीकडनं आठ दहा माणसं येताना दिसली त्यांची निस्ती मुंडकीच दिसत होती यडबडलेल्या इनामदारानं सरळ बामनवाडीकडे मोर्चा वळीवला वाटत भेटलेल्या मर्याईच्या पडक्या देवळाच्या आड बसून कानुसा घ्यायला लागला रिकामा घोडा बघून सोन्याच्या करावला पाक्या आठवळ्यानं हळूच घोडा दारला जनावर लय अवकाळ चांगली दोन अडीच परूस त्यांनी उडी मारली मोठ्यानं खेखाळला पळत सोटला जमीन हादरला अशा टापा टाकत गेला बाप जलमी कधी न चाललेला इनामदार नांगरटीतनं ठ्याच काळत पडत उठला काट्याकोट्यातनं फरफाट चालाय लागला आता बामणवाडी गाठायची आणि तुळसाच्या नवऱ्याला उठवायचं असा त्याचा विचार एवढी रात त्याच्यात निघाली म्हणजे सकाळी घर ज्या माईला तो साध्या घरात असला पाहिजे तुळसा असली तर काही उपयोग नाही ती जातच तिरक्याचा आलीची मनाशी पक्का विचार करून इनामदार बामणवाडीत शिरला आणि त्या भट देवळाच्या कोपऱ्यात खोकत बसला होता बचक एवढा धोंडा तात्यानं भिरकावला धोंडा जवळ पडला तसा भट एकी खोकाईचा बंद झाला पाखरावानी हातपाय पोटाशी घेऊन झोपला तात्या इनामदारानं तुळशीच्या घरावर जावा खटखट केलं तेव्हा चांगलं उजळत आलं होतं धुकं पडल्यावानी फटफटलं होतं दोन दिस बाहेर गेलेला नवरा आताशी आला मानल्यावर तुळशी चावताळली उठली खाट दार उघडलं काय लाज वाटते का तुम्हाने इतकं दिस कुठं गाजवायला गेला होता इथं दोन्ही पोरं रडून रागा जाळते ती माझं आणि तुम्हाला हिंडायचं सुचतंय वय इनामदार सरळ आत गोसला खाडकन दार लावलं त्याने तुळशीला छातीशी धरली तिला खाली पाडली डाव्या हातानं थोबाड बंद केलं आणि उजव्या हातानं केसाला तिडा देऊन केस पिरगाळत दणक्या आवाजात दम द्यायला लागला बॉम्बलायचं काम नाही ना आलाय असं समज हातपाय जाळलं खेकड्यावानी काटा काटा मोडून टाकल कंबरड्याचा हाड जागेव नाही ठेवायचो तुळसा एवढी चिवाट पण तात्याच्या मिठीत तर सुटणं कठीण झालं की तोंडाव बसलेल्या वादाड्यानं चार पाच दात पडलं कॅस असनी रग लागली तसं टाळकर रागताळल्यावानी झालं हातापायातलं अवसान गेलेली तुळसा कागदागत आडवी झाली इनामदाराच्या अंगात घुसलेल्या भूतानं तुळसाला चांगलं घोसाळलं तेवढंच दारावर थाप पडली इनामदार हादारला तुळसाव पातळ फेकून दिलं तसाच मागच्या दारानं झाला पसार दरवाजा वाजवून वाजवून पाख्या आटोळे काटाळला शेवटी त्यानं सरळ चौकटीत वरचे बिचकीत हात अडकावलं आदांतरी लॉंब काढला अंगाला झोला देऊन दोन्ही पाय जोर खाऊन दारावांडलं कडी सकट अर्ध दार मोडून पडलं आटोळ्या जवळ हात घुसला तेव्हा डोळं पांढरं करून तुळसा निपचीत पडली होती तिच्या उश्याला बंदूक बघितली आणि पाख्या हादारला बंदूक घेऊन उलटा पळत सोटला तुळसाचा नवरा जिथं मरून पडला होता त्या आंब्याजवळ आला रात्री इनामदाराची गोळी खाऊन साधा आडवा झाला होता त्याला कुणी मारला हे काय कानफड्यासनी समजत नव्हतं गोपीचंद गन्या रामू मास्तर समधी ताटकळत त्या ता पिरताजवळ बसली होती आता चांगलं दिसायला लागलं होतं पाक्याला बंदूक घेऊन येताना बघून समधी टावकारले वाईट घडलं रातना काल आहे वाईट घडलं बंदूक पुढं टाकून धाप लागलेला पाक्या मानला तुळसाची आबरू इनामदार लुटली म्या मी आज आईला आणि तो पाळायला एक गाठ बंदूक बंदुकीसरून गेला तिथं बंदुकी हात फिरवत मामा म्हणला मग त्या तसा हुशार आहे हागल तिथं इसरल तुळसाच्या मरणाची बातमी ऐकून रत्नी मातोरातल्या हात पेटत गेली सोन्याला म्हणाली सोन्या जरा इकडे मी येते दुपार पावतर मा घरी तू हे पिरे तुळसाच्या नातेवाईकाच्या हातात देऊ नगं पोलीस काय करायचं का ते करतेली तात्या इनामदाराची माणसं आली तरी पिरे थालू द्यायचं नाही तात्याचीच बंदूक घेऊन रत्नी निघाली तालुक्याला आली फौजदाराच्या बांगल्यावर हो गेली त्याची बायको चार पाच बायकासनी जमून केळी खात बसली होती रत्नी सरळ आत घुसली पदूर खाऊन हातात बंदूक घेतलेली रत्नी बघितली समदेची बोबडीच वळली सगळ्याजणी चापापल्या बसल्या खुर्चीवरनं उठून फौजदारीन बासाड्या आवाजात म्हणली कोण ग बाय तू माझा नवऱ्यात नाही फौजदारीन तूच का वय तुझा नवरा काय निसते हाजामती करतो का हां गोर गरीब असणे पोटा असतात हे त्याला माहिती आहे का नाही ए उघड का नको फिरवू तिकडं साहेबाच्या हाफीसवर जाऊन मर वै की ग बाया माराईसाठी तर जाल मला आलोय या बंदुकीचा निकाल लावायचा आहे मला अगं तू माझा विचार करशील म्हणून अगोदर तुझ्याकडं आली वाटलं होतं बाय माणसाच्या मागं बाय माणूस उभं राहील तू बी तुझ्या नवरेवानी श्रीमंताच्या ढुंगणास चिकटणारी रे ग बसाय किती पैसे घेशील तू एक जाडी बाई बोलली अरे वाधी वावा आवानी बोलली की अगं तुम्ही सगळ्याजणी सारख्याच दिसेल ती हादडायचं कशा सुटल्यात बघा बॉकेवाने नवरेसने कशाला गाद्या ऐकत घ्यायला लागतात हां तू आधी बाहेर वाव दसे मामलेदाराची बायको महिन्याचं एकदम वारडली रत्नी बाहेर पडायला आणि लालू फौजदार बांगल्या शिरायला एक गाठ रत्नीच्या दांडाला धरून गादागादा हलवत म्हणला आरामखोर कशाला आलती अरे मूडदे स्वतःच्या बायकोमर दुसऱ्याच्या बायकोला हात लावायला काय लाज वाटते का तुला काय लाज आबरू कुठं हापिसा टांगून ठेवली काय आणि बरं का, का, का फौजदारीन बाय यो तुमचा नवरा एक रात माझे बरोबर निचशील का असं विचारतो आता मला फौजदारानं खाडकन रत्नीच्या तोंडाव बाडकावली तेवढ्या दारात हवालदार दाड पडला हवालदार हिला बाहेर आकलून द्या अरे मला घालवायला हवालदार कशाला पाहिजे मी स्वतः जाती की आणि त्यावळी ती बंदूक ठेवी तर ता त्या इनामदारानं आता तक्रार नोंदवली त्याची बंदूक तू चोरून आणली बंदूक फौजदाराच्या अंगावर फेकून रत्नी म्हणली कुणी मी हा तू तु, तुझ्या भावानं त्या स्वाण्यानं असं अरे वा र फौजदार साहेब कानात किडं बिडं वळ वल वळत वल नसलं तर नीट आहे का त्या बामनवाडीच्या तुळसाला तात्या इनामदारानं लुटली तिची आबरू घेतली मुडदा घाईत तिथं बंदूक विसरून गेला हत्यार सरकारात जमा करावं म्हणून मी आली तर त्यो किरड या माझ्या बी अगोदर तुमच्याकडे येऊन पोचला वे अरे बाबा गरीबाचा न्याय कर जा तडा तडा रत्नी बाहेर पडली तसा फौजदार वारडला चारशे पंधरा त्या बाईला परत बोलवा रत्नीनं नुसतं मागवळून विचारलं का आणखीन काय आहे तुझ्याकडे एक बंदूक आहे म्हणतात वय माझ्या थोरल्या भावानं सरकारची परवानगी काढून बाळगली होती तो मिळाला आता ती बंदूक जमा करावं लागेल तुला चालेल की पण तात्या इनामदाराचं काय करणार तुझ्यापेक्षा तात्या माणूस आम्हाला महत्त्वाचं आहे त्याची बेआबरू आम्ही नाही होऊ देणार अरे तू नाही बोलत हे हां तुला दिलेलं पैसे बोलते ते जी बुबटल मी जा रे असं लय बघितलेत मी तात्या इनामदाराचा वाडा भोईत वर आल्यावाने उभा होता वरच्या गच्चीची एक खिडकी उघडी होती तिच्या तोंडाला बाहेर न दिसणार नाही अशा बी आताना इनामदार पोथी वाचत बसला होता दिस उगून चांगला कासरा भरवर आला तो जरास वाचायचा पुण्यांदा खिडकीत न मोहरल्या रस्त्याकडे बघायचा आपुणच आपल्या खुश व्हायचा एक बाई येताना त्यानं बघितली नववारी पाताळ अक्षी आंग मा खुसतवर झकास नेसलं होतं बदूर तोंडावाल्यानं काय ओळखू येत नव्हतं चालणं मातूर मोहरावानी आईटदार इनामदार बघत राहिला सकाळच्या उन्हा छेंद्रे आंब्या तकतकीत पातळात दडलेली बाई सरगतली देवीच वाटली त्याला एखादं फुलपाखरू पक्क हलवत्त रंगत यावं तशी ती नेमकी तात्या इनामदाराच्या वाड्या शिरली हा कोण म्हणायची ही चांगली राजगारणतली दिसती कुणाची सूनभी नाही काय तात्यानं ना पोती गोंडाळली उठला पुन्हा खाली बसला पोती उघडली वाचायला लागला खाली काय बोलणं या चाललंय याचा कान उसा घ्यायला लागला बाया वाड्यात घुसली सगळं माहिती असल्यावर सरळसाईपा घ शिरली इनामदारणीच्या पाया पडली तवर बाकीच्या वांच्यावर बाया जमा झाल्या तिच्या रूपाकडं बघतच राहिल्या नाकातली नथ चांगली झोकात हालत होती मधी बशिवलेला तांबडाखाडा लकाकत होता सोन्याची पिवळी झार तार चाकाकत होती कपाळावल्या ठसठ ती सगळं सगळं तरुण पण सामावलं होतं ना हात फिरवत इनामदारीन म्हणाली मी काय ओळखलं नाही तुम्हाने पोरगी लाजली इनामदारीन बघायच लागली चुलवा नाव आणि घ्यायला आलेला इनामदार आता पावतर अर्धा जीनाव उतरून आला अंधारातनंच तो चावल घेतो आता ती म्हणली अव मी बोबडे पाटल्याची मेवनी आहे काय कोल्हापूरच्या दिसता तरी म्हणलं एवढं सोनं इथल्या गावठी मातीत कुठलं पिकायला इनामदारनीनं तिच्या तोंडावरनं हात फिरवला मुका घेतला कानशिलावर बोटं मोडली तशी बाई म्हणली मी आज निघाली आमच्या गावाकडं आखा म्हणली ये म्हणून आली असं आहे वे कवा आला होता वाढदिस झालं की मला येऊन बाई आम्हाला माहीत बी नाही बाईसाहेब असे येऊ दे एवढी मोठी सोन्यासारखी लीक येऊन आम्हाला कळीवलं बी नाही वे काय नाव म्हणलं तुमचं माझं नाव चांगून चांगलं नाव आहे देवाधर्माचं भर पण साहेब कुठे आईसाहेब म्हणल्या त्यांच्या बी पाया पडून या पाया पडायचं नाव ऐकतात तात्या इनामदार उनरागत जिन्यानं वर सर राखला परत आलकड पालकड घालून पोती वाचत बसला ती बाय सरळ जीना चढून वर निघाली इनामदारीं म्हणाली अहो थांबा ना वाट दाखवते तशी बाय हसून म्हणली अव मला तरी वाट वाटकावा माहिती व्हायची तुम्ही थांबा मी येते बरं लवकर या तर मी चहाला पाणी ठेवते गेली आक्षी वर पोचली नुसतं ढकलल्याला दार उघडून आत उमऱ्याला जाऊन खाली मान घालून उभी राहिली डोळं वर करत कपाळा वाट्या चढवीत हरकलेला इनामदार बघतच राहिला नाकातल्या नदीचा झोक गालाच्या लालसरपणा शोभून दिसत होता मागणं पुढणं सपाट असलेल्या बाया तिचं रोपडं बघून लाजून जाव्या असा दिमाग तिच्या अंगभर पसरला होता ये ये आत ये अशी लाजू नको तू बोबडे पाटला जी मेहून नाही का हा नाही काय माहिती अ मी आलतो की तुझ्या गावी लहान होती तू असे वे पाया पडायचं होतं निघाली मी आज पडकी पड पाया पड पण इतक्यात काही जाऊ नका तुम्ही पण बोबडे पाटील आम्हाला बोललं कसं नाहीत तुम्ही आल्याचं आम्हाला समजायला पाहिजे होतं का बरं अहो तुमच्या हातच्या पोळ्या खायला ती तशीच मागं सरकली दार मागच्या दोन्ही हातांनी बंद करून टाकलं इनामदार महावारला कसला चानस चालून आलाय असं मनाशी म्हणत जीभ चाटायला लागला ती पाया पडाय वाकली तसं तिचं बावटं हाताने कुरवळत इनामदार म्हणला अर 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 पाया आमच्या कशाला पडता नक्षत्रवाणी देवीचं रूप घेऊन जाल मला आला तुम्ही तोंड लपई होतो आहे कशाला तिने पदूर फर्र दिशी खाली पाडला इनामदाराचं नरड दोन्ही हाताने पोतं आवळावं तसं आवळत म्हणली मला ओळखलं नाही बाई किरडे माझं नाव रत्नी आता संपलं तुझं लयदीच गरीबासनी लुटलं रे आई बहीण वळखायचं तुला माहीतच नाही देवाला सोडलेल्या वळू आणि दिसल तिच्या चढायचं एवढं मातूर खरं अरे पाखराच्या जातीत सुधी काळा चिमणा खावडे चिमणीकडं टोच उचलून बघत नाही पण तू तु? तुला काय मांगीन रामूशीन गोसावीन समजे चालत्यात आता तिने नरडं जोरात आवडलं गोडगाव उचलला जीव खाऊन पोटात आणला त्याचा इनामदार आकला नरड्याची मिठी आवळत गेली फार रेडकागत पांढरं डोळं टाकाकलं तसा डकलून दिला इनामदार मियाला याची खात्री करून घेतली पदूर सरळ केला हळूहळू जेना उतरली वाऱ्यागत वाड्याच्या बाहेर पडली तारा तारा रस्ता वालाडला मारुतीच्या देवळामागनं गावंदरीला आली त्याकडं चढून वाड्यात उतरली आणि भिंगरीगत पळत सुटली बामनवाडीच्या वाड्यावाली तिथं सोन्या तुळसाचं आणि तुळसाच्या नवऱ्याचं पिरेच जाळत बसला होता बरीच माणसं जमली होती पोलिसांनी साप चावून मेल्याची नोंद केली आणि पिरे जाळाय सांगितलं तुळसाची मातृ तपासणी केली चढवली दोन्ही मडी एकाच तिरडीव रत्नी घामाघूम झाली होती अरे तुळसाची पोरं कुठे ही काय दोघं जणं त्यांच्या तोंडावर रत्नीनं हात फिरावला सोन्याला एका बाजूला नेला घडली कथा का त्याच्या कानात सांगितली सोन्याला पोटात ढवळल्यावाणी झालं नाही म्हटलं तरी तो दाचाकला हे बघ आज ना उद्या हे हो याच्याच होतं घाबरू न मी आता फरारी होणार जाईन कुठं तरी वळखी पाळकी पाडत जाईल मी जगीन पण मरणार नाही मास्तरच्या नाव टपाल पाठवीन काळजी करू न गं अगं पण तुला वळखलं कसं नाही कुणी आता कुणी नाही वाळखलं फौजदार संशय घेईन तिने पिशवीतली कापडं दावले आता येताना वाड्यात बदलली मी सोन्याला रडू आवर ना रत्नीचं बी हुर्द दाटून आलं तारटलेल्या चोळीतनं दूध गाळावं तसं डोळ्यातनं खाळा पाणी निपटायला लागलं तुळसाण तुळसाचा नवरा मेला म्हणून रडते आहेत असं बाकीच्या माणसाला वाटलं सोन्या असतील नसतील ते थे पैसे आपल्या जातीतल्या साऱ्यासनी वाटून टाक नवी पालं उभी करा मानो मी कुठं गेली असं विचारलं तर म्हणायचं आमची मावशी मेली तिकडं गेली कोलाब्याला अगं पण तुला वाट खर्चीला पैसं मी ह्या साऱ्या तयारीनं बाहेर पडली चलू का आता होय रत्नी गेली डोळ्या मोहरं पोटातलं आतडं वडत न्यावं आणि आत आत गदगदून यावं तसं झालं सोन्याला वाऱ्याच्या झोता वाघ भडकली पिरतांचा धुरकाट वास घुमायला लागला पार नाकातलं क्याच जाळीत बेंबीच्या द्याठा पावतर गेला आजूबाजूला पसरलेल्या वाळू दगडासकट समदा वाडा खायला उठला तीन चार टिटव्याने बोंबलून बोंबलून टाळक्या अवघ्यातला वाडा श्रोते हो हा होता भाग दहावा भाग अकरावा उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो